आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा पुणे मुकामात मृत्यू. 8 वर्षापासून वारीत सेवा, वारीच्या वाटेवरच अखेरचा श्वास. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या अश्वाचे नाव हिरा असे होते. गेल्या 8 वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. आळंदीहून शनिवारी 7 जुलै पालखीसह अश्वानी प्रस्थान केले होते. 30 किलोमीटर अंतर चालून अश्व शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचले होते आणि आज सकाळी माऊलींचा अश्व मृत्यूमुखी पडल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरित आगमन होणार आहे. दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या अश्वाचे वय 12 ते 13 वर्षाचे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली बेळगाव गावावरून माऊलींच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे या 30 किलोमीटर वाटचाल केल्याची माहिती समोर आली आहे. महानकारी न्यूजसाठी अंकलीहून संपत थोरात.